हॅलो एव्हरीवन, मी प्रीतम पवार. आज आपण इयत्ता 11वीचे वाणिज्य संघटन व व्यवस्थापन म्हणजे OCM या विषयामधील चॅप्टर 1 व्यवसाय स्वरूप आणि व्याप्ती हे आपण पाहत आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण व्यवसायाचा पहिला जो प्रकार आहे उद्योग म्हणजे काय हे पाहिलं. त्याचे जे 3 प्रकार आहे, प्राथमिक उद्योग, दुय्यम उद्योग आणि सेवा उद्योग, त्यांचे उपप्रकार देखील आपण पाहिले. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वाणिज्य म्हणजे काय आणि वाणिज्याचे जे 2 प्रकार आहेत, व्यापार आणि व्यापाराची आनुषंगिक साधने, हे पाहणार आहोत. तर चला मग करूया वाणिज्य म्हणजे काय. ज्या व्यवसायात वस्तू व सेवा यांचे वितरण व विनिमय केले जाते त्या व्यवसायास आपण काय म्हणतो, वाणिज्य असं म्हणतो. यामध्ये वस्तूंचे वितरण सुलभपणे व अविरतपणे पुरविता येतात. उत्पादक व ग्राहक यांच्यामधील सेतू म्हणून वाणिज्य काम करते. मुलांनो, पैसा व पैशाचे मूल्य किंवा त्यांच्या मोबदल्यात वस्तू व सेवा यांची देवाणघेवाण करून हा हेतू साधला जातो. त्याचे 2 प्रकार पडतात. एक आहे व्यापार आणि दुसरा आहे व्यापाराची आनुषंगिक साधने. तर चला मग बघूया व्यापार म्हणजे काय. व्यापार म्हणजे वस्तू व सेवांची खरेदी व विक्रीचा व्यवहार केला जातो. उदाहरणार्थ, नफा मिळवण्याच्या उद्देशाने उत्पादकाकडून किंवा घाऊक व्यापाऱ्याकडून वस्तू व सेवा यांची मोठ्या प्रमाणात खरेदी करून त्यांची विक्री ही किरकोळ व्यापारी किंवा अंतिम उपभोक्ता जो आहे किंवा ग्राहक म्हणूया आपण त्यांना, यांना केली जाते, त्याला आपण म्हणतो व्यापार. व्यापारामध्ये अशी फॅसिलिटी आहे जे विक्रेता आणि उपभोक्ता यांच्यातील गॅप हा काढून टाकते. गुड्स ज्या आहेत त्या आता काय होत आहे, विक्रेत्याकडून खरेदीदाराकडे गेल्यामुळे मग आपण व्यवहार केला, पण कसा केला, तो पैसे देऊन केला. मग झालं काय, आता का त्यांची जी मालकी आहे, त्या मालाची जी मालकी आहे ती आता काय झाली आहे, ट्रान्सफर झाली आहे. कशामुळे झाली इथं, तर व्यापारामुळे. व्यापाराचे 2 प्रकार पडतात मुलांनो. एक आहे अंतर्गत व्यापार आणि दुसरा आहे आंतरराष्ट्रीय व्यापार. तर त्याच्या आधी आपण अंतर्गत व्यापार म्हणजे काय याची माहिती बघूया. अंतर्गत व्यापार म्हणजे देशाच्या भौगोलिक सीमांतर्गत भागात स्वदेशी चलनात चालणाऱ्या खरेदी विक्री व्यवहारांना अंतर्गत किंवा देशी व्यापार असे आपण म्हणतो. या अंतर्गत व्यापाराचे परत मुलांनो 2 प्रकार पडतात. एक आहे घाऊक व्यापार आणि दुसरा आहे किरकोळ व्यापार. आणि हे दोन्ही व्यवहार मुलांनो कशामध्ये चालतात, तर आपल्या देशाच्या भौगोलिक सीमांतर्गत भागात चालतात. तर त्यातलं पहिलं जे आहे घाऊक व्यापार, तर त्याची व्याख्या आपण बघूया. मोठ्या प्रमाणावर वस्तू व सेवा विकत घेऊन त्या किरकोळ व्यापाऱ्यांना तुलनात्मकदृष्ट्या लहान प्रमाणात विकणाऱ्या व्यवहारांना आपण काय म्हणूया, घाऊक व्यापार असं म्हणतो. म्हणजे काय, तर तुमच्या आजूबाजूला तुम्ही बरेचशी दुकानं वगैरे बघितली असतील मुलांना, तर त्या ते जे म्हणजे कोणते होलसेलरचे दुकानं, होलसेलर हे नाव तुम्ही ऐकलं असेल, तर हे होलसेलर म्हणजे काय, तर ते काय करतात की ज्या इंडस्ट्री असतात किंवा जिथं त्या वस्तू तयार होतात डायरेक्ट तिथं जातात आणि तिथल्या मालकाकडून त्या वस्तू जास्त प्रमाणामध्ये ते खरेदी करतात. आणि जास्त प्रमाणात खरेदी करून मग त्यांना काय होतं, त्यांना पैसे तिथं कमी लागतात त्याच्यामुळं. आणि नंतर मग तो माल जो आहे तो ते काय करतात, त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या जे छोटे छोटे दुकानदार जे असतात त्यांना तो माल ते विकतात. त्यामुळं तिथं त्यांना काय होतं, इनडायरेक्टली प्रॉफिट होतो. म्हणजे ही एक लिंक आहे जे उत्पादक आणि खरेदीदारामध्ये तयार होते. जर किरकोळ व्यापाऱ्याबद्दल बोलायचं झालं तर लोकल व्यापारी जे तुमच्या आमच्या शेजारी असणारी दुकाने जी आहेत ती तुम्ही पाहिली असतील. किराणा दुकान असेल, मेडिकल असेल, हे काय झाले तर किरकोळ व्यापारी झाले. म्हणजे ही ती व्यक्ती आहे जी घाऊक व्यापाऱ्याकडून माल खरेदी करते आणि फायनली ही कोणाला विकते, ग्राहकांना विकते. जसं तुम्ही पाहिलं की घाऊक व्यापारी हा उत्पादकाकडून जास्त क्वांटिटीमध्ये म्हणजे जास्त प्रमाणामध्ये माल खरेदी करतो आणि कोणाला विकतो, ह्या किरकोळ व्यापाऱ्यांना. तर किरकोळ व्यापारी काय
करेल तर तो घाऊक व्यापाऱ्याकडून खरेदी करेल आणि डायरेक्ट कोणाला विकतो तो ग्राहकांना विकतो. व्यापाराचा दुसरा प्रकार पाहायचा म्हटलं तर आंतरराष्ट्रीय व्यापार. त्याबद्दल बोलायचं म्हटलं तर त्यात आयात निर्यात आणि पुनर्निर्यात अशा तीन भागामध्ये ते विभागले गेले आहे. तर पाहूया आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय. दोन किंवा दोनपेक्षा अधिक देशांमध्ये चालणाऱ्या व्यापाराला विदेशी व्यापार म्हणतात. आंतरराष्ट्रीय व्यापारात परकीय किंवा विदेशी व्यापाराचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे केले म्हणून. त्यात आयात व्यापारामध्ये जेव्हा दुसऱ्या राष्ट्राकडून किंवा देशाकडून वस्तू व सेवांची खरेदी केली जाते त्यास आयात व्यापार म्हणतात. उदाहरणार्थ तेल आपण दुसऱ्या देशाकडून विकत घेतो कारण आपण तेल उत्पादक नाही आहेत, म्हणून आपण सौदी देशांकडून तेल विकत घेतो आणि त्या कच्च्या तेलाचं आपण पक्क्या तेलामध्ये आपल्या देशामध्ये वितरण करतो. निर्यात व्यापारामध्ये जेव्हा दुसऱ्या राष्ट्रास वस्तू विक्री केल्या जातात त्यास निर्यात व्यापार आपण म्हणतो. आपला देश आपल्या वस्तू व सेवा बाहेरील देशांना विकतो, त्याच्या बदल्यात आपल्याला काय मिळते तर फॉरेन करन्सी आपल्याला मिळते. आणि म्हणजे हे कशा म्हणजे काय वस्तू आपण विकतो तर आसामचा चहा असेल, रत्नागिरीचा हापूस आंबा असेल, ह्या सगळ्या ह्यासारख्या बऱ्याचशा काही वस्तू ज्या आहेत आपण ह्या दुसऱ्या देशांना विकतो. आणि पुनर्निर्यात म्हणजे आयात आणि निर्यात यांचे एकत्रीकरण म्हणजेच पुनर्निर्यात. यामध्ये एक देशातून आयात केलेला माल हा दुसऱ्या देशात विक्रीसाठी पाठवला जातो. मग उदाहरणार्थ मुलांनो, भारतीय विक्रेते जे आहेत ते काय करतात तर जपानकडून माल विकत घेतात आणि आफ्रिकेला ते काय करतात पुनर्निर्यात करतात. म्हणजे हे काय झालं का दुसऱ्या देश आपल्याकडे जे उत्पादित होत नाहीत अशा वस्तू दुसऱ्या देशाकडून विकत घ्यायच्या आणि ज्या देशाला त्याची गरज आहे त्या देशाला ते विकायचं. जेणेकरून काय होतं का त्या देशाची जी करन्सी आहे त्यामुळे आपला नफा होतो, आपला इन्कम वाढते. आता आपण पाहणार आहोत वाणिज्याचा दुसरा प्रकार, व्यापाराची आनुषंगिक साधने. व्यापाराची प्रक्रिया व्यवस्थितपणे चालावी, व्यापार सुरळीत व्हावा, व्यापारात येणाऱ्या विविध प्रकारच्या अडचणी दूर व्हाव्यात म्हणून त्यांना मदत करणाऱ्या विविध सहाय्यकारी सेवा निर्माण झाल्या आहेत. त्यांनाच काय म्हणतो मुलांना आपण आनुषंगिक साधने आपण म्हणतो. ज्यामध्ये काय काय येतं मग वाहतूक व्यवस्था येते, गोदाम येतात, विमा येतं, बँक येते, जाहिराती येतात, व्यापारी येतात, अभिकर्ते येतात, संदेश वहन येतं. या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत मुलांना त्यासाठी ज्या व्यापारात खूप म्हणजे खूप महत्त्व प्राप्त झालेले आहेत. आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं की व्यापार म्हणजे वस्तू व सेवा यांच्या खरेदी विक्री व्यवहाराला व्यापार आपण म्हटलं. मुलांनो, उद्योगांमध्ये वस्तू तयार होतात तर वाणिज्यामध्ये वस्तू ह्या काय होतात डिस्ट्रीब्यूट केल्या जातात, वितरण केलं जातं. आनुषंगिक साधने म्हणजे काय आहे तर या ज्याच्या मदतीने व्यापार करण्यास आपल्याला मदत होते यालाच आप त्याच्याशिवाय व्यापार हा काय आहे अर्धवट आहे. त्याला आपण काय म्हणणार आहेत आनुषंगिक साधने. म्हणजे उदाहरणार्थ समजा ट्रान्सपोर्ट नसेल, व्हेकल नसेल तर कोणता व्यापार होणार आहे का आपला, तर नाही होणार. तर पाहूया आता त्याचे हे जे प्रकार आहेत ते. चला तर मग पाहूया विविध आनुषंगिक साधने कोणती आहेत ती. पहिलं आहे वाहतूक व्यवस्था. उत्पादनाच्या ठिकाणी सर्व वस्तूंची विक्री करणे शक्य नसते मुलांनो, म्हणून ज्या ठिकाणी वस्तूची मागणी असते अशा वेगवेगळ्या ठिकाणी उत्पादनाची विक्रीही करावी लागते. वस्तू आणि व्यक्तींना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्याचं काम म्हणजे घेऊन जाण्याचं काम हे कोण करतं, वाहतूक व्यवस्था करत असते. पुढचा पॉईंट, गोदाम किंवा साठवणूक. योग्य मागणी मिळेपर्यंत उत्पादित मालाची व कच्च्या मालाची विशिष्ट काळापर्यंत साठवण करून ठेवणे हे आवश्यक असते मुलांना. अशी साठवण करून ठेवण्यामध्ये येणाऱ्या अडचणी या गोदामामुळे काय होतात दूर होतात. म्हणजे
उत्पादित वस्तूंना विविध कारणाने होणाऱ्या धोक्यांपासून संरक्षण मिळवण्यासाठी व उत्पादनाच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी तसेच मागणी व पुरवठा यात नियमितता आणण्यासाठी साठवणूक किंवा गोदामाचीही गरज असते. पुढचे साधन आहे विमान. ही संस्था मालाला आग लागणे, मालाची चोरी होणे, अपघात होणे इत्यादी विविध धोक्यांमुळे व्यापारात होणाऱ्या नुकसानीची भरपाई करून देण्याची जबाबदारी स्वीकारते. विम्याचे हप्ते नियमित भरल्यास व्यापारातील ही प्रमुख अडचणसुद्धा विमा कंपनी काय करते, दूर करते. मुलांनो, व्यावसायिक धोके पूर्णतः टाळता येत नाहीत, परंतु विमा घेऊन त्याची तीव्रता जी आहे ती कमी करता येते. पुढचे साधन आहे बँका. वस्तू व सेवा यांच्या विनिमय माध्यमातील आर्थिक अडचणी बँका ह्या काय करतात, दूर करतात. तसेच व्यापारास किंवा उद्योगास आवश्यक निधीचा पुरवठाही ते करतात. पुढचा पॉइंट आहे जाहिरात. म्हणून ग्राहकांना वस्तू व सेवा यांचे ज्ञान व माहिती देताना उत्पादकांना व व्यापाऱ्यांना अनेक अडचणी येत असतात. तसेच ग्राहकांची मालासंबंधीची व सेवेसंबंधीची पसंती व प्रतिसाद समजून घेण्यात उत्पादकांना व व्यापाऱ्यांना अनेक अडचणी येतात. या सर्व अडचणी व समस्या जाहिरात व प्रसिद्धीद्वारे दूर केल्या जातात. पुढचं साधन आहे व्यापारी अभिकर्ते. म्हणून विक्रेते हे ग्राहकांशी प्रत्यक्ष संपर्क साधू शकत नाहीत, म्हणून व्यापारी अभिकर्ते हा ग्राहक व विक्रेता यांच्यातील दरी हा दूर करतो. उदाहरणार्थ दलाल, अडत्या, कमिशन, एजंट इत्यादी. पाहूया शेवटचे साधन संदेशवहन. व्यापार जलद व सुकर होण्यासाठी व्यापारी संदेश माहिती व सूचना यांचे विविध ठिकाणी जलद प्रक्षेपण होणे आवश्यक असते. अशा प्रक्षेपणातील सर्व अडचणी संदेशवहनातील अत्याधुनिक साधनांचा वापरामुळे दूर होतात. मुलांनो, आजच्या व्हिडिओमध्ये वाणिज्य व त्यांचे प्रकार हे तुम्हाला समजले असतील अशी मी आशा करते. धन्यवाद.